सांगली तासगाव तालुक्यातील दोघांची एटीएसकडून चौकशी करण्यात आली आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी एटीएस पथक आज सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे पोहोचलं असल्याची खात्रीलायक वृत्त आहे या पथकानं आज तासगावात छापा टाकून दोन संशयितांना ताब्यात घेतली असल्याची माहिती मिळत आहे पथकाने या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता देखील बाळगली आहे याच कारवाईच्या अनुषंगानं जिल्ह्यात असलेल्या पुरोगामी नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे